प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला केले ठार. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच हातपाय बांधून आणि गळा आवळून ठार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी साखरखेरडा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून दोघांवरही गुन्हा दाखल केलाय. अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून दोरीने गळा आवळून पलंगावरच ठार केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव येथे काल उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ पसरली असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला गजाआड केलाय. साखरखेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोरेगाव येथील मृतक दत्तात्रय कव्हळे यांच्या पत्नीचे गावातीलच आरोपी एजाज खान यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण तिचा पती दत्तात्रय याला लागली होती. दरम्यान गावात गवगवा झाल्याने आरोपी एजाजने माफीही मागितली होती आणि त्यावर पडदा पडला होता. तर काही दिवस मृतक आणि आरोपी पत्नी हे दोघेही बाहेरगावी कामाला गेले. मात्र शेती खरेदी करण्यासाठी ते दोघे गोरेगाव येथे परत आले असता मृतकाची पत्नी आणि आरोपी एजाजच्या प्रेमाला पुन्हा बहर आला होता. दरम्यान काल मृतक हा मुलीचा 10वीचा पेपर असल्याने तिला घेऊन गेला होता. मात्र परत घरी आल्यावर यावेळी दत्तात्रय आणि त्याच्या पत्नीने शाब्दिक भांडण झाले. त्यावेळी तेथे असलेल्या पत्नीचा प्रियकर एजाज आणि पत्नीने दोघांनी मिळून घरातील पलंगावर त्याचे हातपाय बांधले आणि दोरीने गळा आवळून खून केलाय. ही बाब मृतक दत्तात्रयच्या आईच्या लक्षात आल्यावर पोलिसात तक्रार दिली आणि आरोपी पत्नीसह आरोपी एजाज खान पठाणवर गुन्हा दाखल करून साखरखेरडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आज दिनांक 16/3/22 रोजी श्रीमती तुळसाबाई रूपराल कवडे राहणार गोरेगाव 67 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचा मुलगा दत्तात्रय रूपराल कवडे वय 40 याला गळा आवळून त्याची पत्नी मीरा आणि एक दुसरा इसम यांनी गळा आवळून खून केला. सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन साखरखेरडा येथे अपराध क्रमांक 60 दाखल करण्यात आलेला आहे. कलम 302 भादवीनुसार सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यात दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुरावे गोळा करणं सुरू आहे.